आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीत प्रोसेसचं पाणी थेट गटारीला, लोकांचं आरोग्य बिघडलं, पालिका प्रदूषण मंडळाचं दुर्लक्ष. इचलकरंजी येथील प्रदूषणाच्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. शहरातील कृष्णानगर विभागात एका प्रोसेस धारकानं केमिकल युक्त उग्र वासाचं, लोकांच्या त्रासाचं घाण पाणी थेट गटारीला सोडलं आहे आणि याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे. शहापूर ते विक्रमनगर या मार्गावर गटारीचं काम सुरू आहे आणि कृष्णानगर मध्ये स्थानिक रहिवाशांना याचा त्रास अधिक होत आहे. येथे चिरमुड्याची भट्टी आहे, इथल्या नागरिकांनाही हा त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे लोक आंदोलनाच्या तयारीत आहेत. घरपट्टी आणि पाणीपट्टी रोख भरायची आणि घाण पाण्याचा वास सहन करायचा, प्रकृती बिघडवायची, याला लोक त्रासून गेले आहेत. कोल्हापूर प्रदूषण आणि नगर परिषदेनं तातडीनं यात लक्ष घालावं अशी मागणी स्थानिक कृष्णानगरच्या नागरिकांची आहे. महानगर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम. राहणार बिल्डिंग मध्ये राहणार आहे. सगळा कचरा हा आहे, असं येत आहे. सगळं चिरमुर पट्टी आहे आमचा. सगळं एकदम कचरासारखं वाढत आहे. सगळं डास येऊन हे करतंय, सगळं हे करतंय. गटर करून सगळा मी तर राहतो. सगळा एकदम डासा बिसा होत आहे. कापसाचं पाणी सगळं इकडे येत आहे. डासा बिसा होत आहे. आमचे कामगार आहे, मी आहे, मी बाळा म्हातारे सगळं आहे. एकदम गटर करून देणे नगरपालिकेनं. काही मारत नाही. नगरपालिका काही कोणी येतच नाही इकडं.